श्री दत्तजयंती यात्रा जळकोट निमित्त पशु प्रदर्शन संपन्न लातूर जळकोट प्रतिनिधी. आज दिनांक 28/12/2023 रोजी श्री दत्तजयंती निमित्त जळकोट येथे पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग लातूर, नगरपंचायत जळकोट, कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने हे पशु प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी पशु प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष मन्मथ अप्पा किडे, उपनगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट व तडवी साहेब, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पशु प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवर प्रभावती कांबळे, नगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट, चंदन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आगलावे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला साहेब, ॲडव्होकेट तात्या पाटील, नगरसेवक, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार साहेब, श्रीधर शिंदे पशुसंवर्धन अधिकारी, वर्मा साहेब नगरपंचायत CO, श्याम पटवारी साहेब महसूल विभाग उपायुक्त, सुशांत शिंदे, माजी पंचायत समिती सभापती व्यंकटराव केंद्रे, पत्रकार मोमीन सर, पत्रकार शरद, नाना पवार, डॉक्टर सुरेखा नाम वाड मॅडम, इंद्राळे मामा, अवधूत गबाळे, गोविंद ब्रह्मांना नगरसेवक, बालाजी बनसोडे इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व मान्यवर व पशु अधिकारी यांनी पशुपालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी लातूर जिल्हा व इतर जिल्ह्यातून पशुपालकांनी आपल्या पशूंना घेऊन सहभाग घेतला होता. यामध्ये लाल कंधारी गट नर मादी, देवनी गट नर मादी, संकरित मादी, उस्मानाबादी शेळी, अश्व, श्वान, कोंबडे असे पशु पक्षी या पशु प्रदर्शनात उपस्थित होते. यावेळी कृषी विभाग लातूर, पंचायत समिती जळकोट यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. या पशु प्रदर्शन पशु निरीक्षणाचे काम हे पशु वैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील तज्ञ असे डॉक्टर SP पिटलवाड, डॉक्टर SG चव्हाण, डॉक्टर PV पाटील, डॉक्टर NM जायभाहेब, डॉक्टर SB काळे, डॉक्टर संगमे साहेब, डॉक्टर MK पाटील मॅडम यांनी निरीक्षणाचे काम पाहिले. गेल्या 2 वर्षांपासून लंपी या आजारामुळे पशु प्रदर्शन झाले नसल्यामुळे या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पशु पक्षी आले होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, कमलाकर वाघमारे, लातूर जळकोट. फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.